नमस्कार, कसे आहात सगळे? तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पायल रेसिपीजमध्ये। तर सकाळच्या नाश्त्यासाठी काय बनवायचं हा सगळ्यांनाच प्रश्न पडतो, तर एक नवीन रेसिपी आज आपण बनवणार आहोत। तर इथे मी एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे, नॉर्मल घरातली वाटी आहे ही, बघू शकता। आता हे जे बेसन पीठ आहे हे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ। तर आजची जी रेसिपी आहे ही थोडी क्रिस्पी पण आपण करणार आहोत, त्यासाठी इथे मी 4 चमचे रवा ॲड करते आहे। रवा टाकल्यामुळे क्रिस्पी सुद्धा होईल जे आपण बनवणार आहोत ते। तर इथे मी 4 चमचा रवा हा टाकून घेतलेला आहे। आता अगदी थोडीशी आपल्याला हळदीची पावडर टाकायची आहे, 1/2 चमचा लाल तिखट, थोडीशी धण्याची पावडर, अगदी 1 पिंच एवढा गरम मसाला। इथे मी 1/2 चमचा चिली फ्लेक्स घेतलेले आहेत, हे सुद्धा टाकूया। यामुळे हे दिसायला जो नाश्ता आहे तो छान दिसेल, असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल। आता मी इथे एक कांदा हा छान असा बारीक चिरून घेतलेला आहे, हा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। एक बारीक चिरलेला टोमॅटो, यामध्ये तुम्ही गाजर, काकडी, व्हेजिटेबल्स जे काही आहेत, शिमला मिरची, हे आपण आपल्या आवडीनुसार अजून ॲड करू शकतो। आणि फक्त कांदा आणि टोमॅटो जरी टाकला तरी खूप छान होतो नाश्ता। आता चवीनुसार थोडं मीठ ॲड करून घेऊ आपण। आता मी इथे 1/2 चमचा एवढा ओवा घेतलेला आहे, याला आपल्याला अशा प्रकारे चोळून टाकायचा आहे। ओवा टाकल्यामुळे याची टेस्ट खूप छान लागते, असेल तर नक्की टाका। आता हे थोडंसं आपण मिक्स करून घेऊ। आणि आजची जी आपली रेसिपी आहे ती अगदी मस्त आहे, तर तुम्ही पण हिला नक्की ट्राय करा। आणि आवडली रेसिपी तर लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईबसुद्धा करा अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी। तर बघा, मी आता इथे पाणी घेतलेलं आहे, अगदी थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। एकदम सगळं पाणी आपल्याला ओतायचं नाहीये, कारण थोडं थोडं जर का आपण पाणी टाकलं तर याचं छान असं स्मूथ बॅटर तयार होईल। तर बघा, इथे आता बॅटर हे छान असं झालेलं आहे, पण आपल्याला याला अजून लिक्विडी करायचं आहे, म्हणजे अजून पाणी टाकायचं आहे। ते का? तर आपण बेसन पीठ जे आहे हे शिजवणार आहोत, तर बेसन पीठ हे लगेच घट्ट होतं, म्हणून आपल्याला थोडं पाणी हे एक्स्ट्रा टाकायचं आहे। तर एक वाटी बेसन पिठाला आपल्याला जवळपास 3 वाटी एवढं पाणी टाकायचं आहे। आणि हे बघा, अशा प्रकारे आपल्याला बॅटर हे अगदी पातळ करून घ्यायचं आहे, म्हणजे बेसन पीठ जे आहे हे आपण शिजवणार आहोत। आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, यामध्ये आपल्याला थोडं तेल टाकून घ्यायचं आहे, जवळपास 2 चमचे। आता तेलात आपल्याला अगदी थोडंसं जिरं टाकायचं आहे। आता मी इथे अद्रक, लसूण आणि मिरची, 1 मिरची, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडस अद्रक ठेचून घेतलेलं आहे, हे आपण तेलात टाकणार आहोत। अगदी 1 पिंच एवढा हिंग, म्हणजे पचायलाही हलक जाईल। आता हे छान असं परतून झालेलं आहे। आता जे बॅटर आपण तयार करून ठेवलेलं होतं बेसन पिठाचं, ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। आता हे जे बॅटर आहे हे आपल्याला छान असं ढवळत राहायचं आहे, कारण बेसन पीठ जे आहे हे लगेच घट्ट होतं, म्हणून आपल्याला अशा प्रकारे याला ढवळत राहायचं आहे। आणि हो, याआधी मी अशाच छान छान स्नॅक्स रेसिपीज बनवलेल्या आहेत, त्या तुम्हाला बघायच्या असतील तर मी आय बटनवर देईल, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा, म्हणजे रोजच्या नाश्त्याचं टेन्शन तुमचंही मिटेल। तर बघा, इथे बेसन पीठ हे छान असं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये आपण अगदी थोडासा चाट मसाला टाकून घेऊया। चाट मसाला नसेल तर थोडासा निंबाचा रस जरी ऍड केला तरी चालेल, हे आपण छान असं मिक्स करून घेऊ। जोपर्यंत बेसन पिठाचा कच्चेपणा जात नाही आणि मस्त असा बेसन पिठाचा सुगंध येत नाही, तोपर्यंत आपल्याला हे जे बेसन पीठ आहे हे छान असं परतवत राहायचं आहे। आता यामध्ये आपण मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करून घेऊया, म्हणजे याची चव अजून वाढेल। आणि मिक्स करून घेऊ आता आपण हे। तर बघा, इथे बेसन पीठ जे आहे हे छान असं शिजलेलं आहे, याचा मस्त असा सुगंध येतोय। आता आपण गॅस बंद करूया। आता मी इथे एक प्लेट घेतलेली आहे, हिला मी तेल लावून घेतलेलं आहे। आता जे आपण बेसन पिठाचं मिश्रण तयार केलेलं आहे हे आपल्याला या प्लेटमध्ये ओतायचं आहे। आता हे आपण प्लेटमध्ये छान असं पसरवून घेऊ, म्हणजे छान असं एकसारखं होईल हे। तर बघा, हे जे आपलं बेसन पिठाचं बॅटर आहे हे छान असं सेट झालेलं आहे। 5-10 मिनिटांसाठी हे मी छान असं फॅन खाली ठेवलेलं होतं। आता हे जे तयार झालेलं आपलं बेसन पीठ, म्हणजेच आजचा नाश्ता, हा आपल्याला
अशा प्रकारे आता एका तव्यावर पलटी मारून घ्यायचं आहे। हे बघा किती मस्त सेड झालेला आहे। आता मी इथे अगदी एक चमचा एवढं तेल घेतलेलं आहे। हे तेल आपल्याला कडेने आणि थोडी वरती अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे, म्हणजे हे छान असं क्रिस्पी होईल। तव्याला आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे हे काठाने टाकलेलं तेल आहे हे छान असं आतपर्यंत जाईल। आता इथे मीडियम फ्लेमवरती 4-5 मिनिटं झालेले आहेत। आता आपण चेक करून घेऊया खालच्या साईडने आपला जो नाश्ता आहे तो कसा झालेला आहे तो। आता मी एक प्लेट घेतलेली आहे, हिला आपल्याला अशा प्रकारे उलटी करायची आहे आणि हे बघा किती मस्त हा एका साईडने आपला नाश्ता हा झालेला आहे। असंच आपल्याला बॅक साईडने सुद्धा करून घ्यायचा आहे। आता मी याला पुन्हा तव्यावर टाकते। हे बघा वाव किती छान दिसतोय, खरंच बघा असं वाटतं आत्ताच खाऊन घ्यावं। पण आता एक साईडने अजून व्हायचा बाकी आहे। आणि आवडला असेल नाश्ता तुम्हाला हा आजचा तर लाईक नक्की करा। तर मी आता इथे गॅस बंद केलेला आहे, खालच्या साईडने सुद्धा याला सुंदर असा कलर आलेला आहे, बघा तुम्ही बघू शकता। आता आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेऊ। आता आपण याला मस्त असं चौकोनी पीसेसमध्ये कट करून घेऊ। तर बघा याचा मस्त असा हे बघा पीस हे बाहेर निघालेला आहे, किती सुंदर दिसतंय। बाहेरून मस्त असं क्रिस्पी आहे आणि आतमध्ये छान असं सॉफ्ट आहे। तर हा जो नाश्ता आहे हा खूप छान लागतो, तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा। आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। तर चला आपण भेटूया असंच एका छानशा रेसिपी सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपली काळजी घ्या, टेक केअर, बाय बाय।